राज्य सरकारी कर्मचारी संपाला सांगलीच्या जिल्हा परिषद आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या संपात सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यानं सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे कामकाज हे ठप्प झालं आहे. वेतनवर तसेच पेन्शन योजना यांबाबत सातत्यानं सरकारकडून चालढकल होती आहे. याबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्यानं या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाला जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेनं जाहीर पाठिंबा देत या संपात सहभाग घेतला, त्यामुळे सांगली शहरातील सर्वच शासकीय कार्यालये ओस पडली होती. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद जिल्हा शाखा सांगलीचा अध्यक्ष सुभाष मेरीबुद्धी. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची दिनांक 21/7 औरंगाबाद येथे बैठक संपन्न झाली. त्यामध्ये सर्व सवर्ग 21 संघटना सामील झाल्या होत्या आणि त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषद ग्रामीण भागात काम करणाऱ्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यापासून कक्षाधिकारी विस्तार अधिकारी असतील, त्यामध्ये 53 संवर्ग आहेत, यांच्या वेतन त्रुटीमध्ये 6व्या वेतनामध्ये अन्याय झालेला आहे. तसेच जे नवीन कर्मचारी 5 नोव्हेंबर नंतर भरती झाले त्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली, त्या पद्धतीने ती फायद्याची नाही. त्या सर्व नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी ह्या दोन प्रमुख मागण्या असून इतर 23 मागण्या, त्यामध्ये 5 दिवसाचा आठवडा असावा, वय निवृत्तीची वय 60 करावं आणि 7वा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना जसा लागला आहे जसाच्या तसा लागू करावा, जेणेकरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्यांना न्याय मिळणार आहे आणि तो देखील 6व्यातल्या ग्रेड पे सुधारणा करून मिळावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. मी चतुर्श्रेणी कर्मचारी संघटनेची उपाध्यक्ष आहे. आज आम्ही संपामध्ये सहभागी होण्याचं कारण म्हणजे शासनाने आमची वेळोवेळी फसवणूक केलेली आहे. नुसती पोकळ आश्वासनं दिलेली आहेत, आमच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्या आजपर्यंत त्यांनी मान्य केलेल्या नाहीत. 2005 नंतर जे भरती झाले त्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केलेली आहे. जी जुनी पेन्शन योजना आहे ती आमच्या सर्वांना लागू करावी आणि वेतनात ग्रेड पेमध्ये सुधारणा करावी अशा बऱ्याच मागण्या आमच्या आहेत. 5 दिवसाचा आठवडा, प्रसूती रजा, 2 वर्षाचा कालावधी, अशा बऱ्याच मागण्या आम्ही मान्य करण्यासाठी शासनानं आज इथं आम्ही सर्वजण 4 वर्ग 4 चे कर्मचारी, वर्ग 3 चे कर्मचारी आंदोलनात उतरलेले आहोत. आणि आज 1 दिवसाच्या संपामध्ये जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर इतर कुठची आमची आंदोलनही तीव्र प्रकारची राहतील. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, सांगली.